इमर्जन्सी प्रोव्हिजन याला आपण मराठीमध्ये म्हणतो आणीबाणी. आवाज क्लिअर आहे ना माझा? सगळ्यांना येतोय आवाज? पोचतोय? यस सर. सर ओके सर दिसत नाही. आणीबाणी. एक मिनिट, एक मिनिट. आणीबाणी विषयक तरतुदी आपण आज बघूया. आणीबाणी विषय तरतुदी आपण डिस्कस करूया. आणीबाणी तरतूद जी आहे ही घटनेच्या कलम 352 पासून कलम 360 यामध्ये आणीबाणी विषय तरतूद आहे. आजच्या आपण लेक्चर मध्ये आणीबाणी विषयी मी तुम्हाला सगळं बेसिक सांगणार आहे की आणीबाणी जी आहे ती का लागू केली जाते, ठीक आहे, देशामध्ये आणीबाणी लागू करण्यामागचं रिझन काय असतं, किती प्रकारची आणीबाणी आहे, एक्झाम मध्ये कशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, यामध्ये पार्लमेंटचा काय रोल असणार आहे, प्रेसिडेंटचा काय रोल असणार आहे, हे सगळं आपण या आजच्या क्लासमध्ये डिस्कस करूया. तर पहिला जो तुमचा पॉईंट मी तुम्हाला सांगतोय तो म्हणजे आणीबाणी विषय तरतुदी हा तुमचा पहिला पॉईंट असणार. यामध्ये घटनेचा भाग 18 तुम्ही लिहित चला, नोट डाऊन करत चला, ठीक आहे. घटनेचा भाग 18 आर्टिकल म्हणजे कलम 352 ते कलम 360 यामध्ये आपल्या घटनेची आणीबाणी विषय तरतुदी दिलेली आहे. लक्षात घ्या, तुम्ही बऱ्याचदा न्यूजला ऐकतात बघा की करोना काळामध्ये आणीबाणी लागू केली जाणार. आणीबाणीला अजून एक दुसरा शब्द असतो म्हणजे आपत्काल, ठीक आहे. आपत्काल हा त्याचा एक दुसरा शब्द आहे. मग आपण नेहमी ऐकतो ना की आर्थिक आणीबाणी लागू केली जाऊ शकते, राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते किंवा राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाऊ शकते, बरोबर, कोविडच्या पार्श्वभूमीवर, व्हॉटएव्हर. असे आपण आणीबाणी हा शब्द आपण नेहमी ऐकत असतो. पण ही आणीबाणी म्हणजे तरी नक्की असते तरी काय, आपण आजच्या या क्लासमध्ये डिस्कस करूया. आपण जेव्हा भारताची घटना तयार केली जात होती तेव्हा भारत अत्यंत एक नाजूक परिस्थितीतून जात होता हे आपल्याला माहिती. कारण 300 वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं होतं, इंडियाला पार त्यांनी धुऊन काढला होता, ठीक आहे. आणि 47 मध्ये आपल्याला आझादी मिळाली म्हणजे स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर आपली अवस्था काय होती इंडियाची ती आपल्याला माहिती. तरी आजचं सरकार म्हणजे नेहरूंना नेहरूंचं नाव राजकारण करत असेल तरी त्यावेळेची परिस्थिती जी
कारण डायवर्स कंट्री वेगवेगळा धर्म असलेला देश ठीक आहे म्हणजे बिलकुल पण परंपरा ट्रॅडिशन असलेला देश आणि या देशाला सांभाळणं फार कठीण होतं त्यावेळेस म्हणून कुठेतरी आपण जेव्हा बघतो की देशाची फाळणी झाली होती सांप्रदायिक दंगे झाले होते देशामध्ये बरोबर आणि संस्थानिकांच्या म्हणजे विशेषतः काश्मीरच्या विलीनीकरणातून एक निर्माण झालेल्या समस्या म्हणजे काश्मीर राज्याची निर्मिती केली गेली बरोबर काश्मीर हा एकमेव असा राज्य होता त्यावेळेस ज्याला भारतामध्ये जॉईन व्हायचं होतं वेगळं राहायचं होतं ठीक आहे आणि हा वेगळा याला करून पण दिला होता नंतर काश्मीरवर काहीतरी प्रसंग घडला म्हणजे पाकिस्तानकडून काहीतरी यांच्यावर अटॅक ती एक वेगळी स्टोरी हिस्ट्री तुम्हाला नंतर सांगेल मी काश्मीरवर एक अटॅक केला गेला त्यावेळेस 47 मध्ये फाळणीच्या वेळेस कारण काश्मीर हे भारताला जॉईन नाही करणार काश्मीरला पण जॉईन नाही करणार होतं त्यांना सेपरेटच राहायचं होतं बरोबर त्यामुळे कारण तिथे राजेशाही होती आणि त्यांनी जर इंडिया किंवा पाकिस्तानला ते जॉईन झाले असते तर त्यांचं राजेशाहीचं अस्तित्व राहिलं नसतं असं त्यांना कुठेतरी वाटायचं त्यांना ती राजेशाही टिकून ठेवायची होती कारण काश्मीरचा राजा जो होता हा हिंदू होता प्रजा मुस्लिम होती राजा हरिसिंग हे काश्मीरचे राजा होते बरोबर मग आता काश्मीरचा इश्यू असा होता की मग हा वेगळा झाला मग पाकिस्तानने याच्यावर अटॅक केला म्हणजे पाकिस्तानने काश्मीरला त्यांच्या प्रांतमध्ये जोडण्याचा प्रयत्न केला होता परंतु पाकिस्तानचे जे प्रयत्न होते ते अपयशी ठरले आणि नंतर मग काश्मीरने भारताकडे मदत मागितली होती की तुम्ही आम्हाला हेल्प करा पाकिस्तान आम्हाला त्रास देतोय आम्ही भारताला जॉईन होतो पण काही अटी असतील आमच्या काही कंडिशन असतील बरोबर म्हणजे अटी आणि कंडिशन्सवर काश्मीर भारताला जॉईन झाला होता तर या गोष्टी इथे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे बेसिक आहे मग त्यावेळेची जी परिस्थिती होती काश्मीरच्या विलीनीकरण यामधून निर्माण झालेली जी परिस्थिती समस्या होती त्यामुळे घटना कार जे होते आपले यांनी अंतर्गत व बाह्य शक्तींपासून भारताच्या सुरक्षेला जो त्यावेळेस धोका निर्माण व्हायचा हा धोका किंवा या स्थैर्याला आपलं स्थैर्या जो आपला स्टॅबिलिटीला जो धोका निर्माण व्हायचा इंडियाच्या बरोबर तो निर्माण करणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी म्हणजे केंद्र शासनाच्या हातात योग्य तो प्राधिकार देण्याचा विचार केला गेला होता म्हणजे आज जर आणीबाणी लावेल तर हा आणीबाणी लावण्याचा अधिकार कोणाकडे आहे केंद्राकडे आहे आणीबाणी फक्त केंद्रात लावू शकतो राज्य लावू शकत नाही बरोबर देशभरामध्ये आणीबाणी लावायची राज्यामध्ये लावायची किंवा एखाद्या देशाच्या छोट्याशा भागामध्ये लावायची त्या देशामध्ये आपला देश आहे देशाचा एखादा छोटा भाग असेल तिथे आणीबाणी जर लावली समजा त्याच्यामुळे बाकीच्या देशावर पण संकट निर्माण होत असतील आपल्या देशांवर आपल्या बाकीच्या भागावर तर मग पूर्ण देशामध्ये पण आणीबाणी लागू केली जाऊ शकते बरोबर मग कुठेतरी मग आणीबाणी लागू करण्याचं रिझन काय आहे की एक प्रकारे देशाची सुरक्षा अखंडता लक्षात घ्या आणीबाणी काय लावतो आपण देशाची सुरक्षा अखंडता व स्थैर्य जे आपण त्याला स्टॅबिलिटी म्हणतो म्हणजे सेक्युरिटी इंटेग्रिटी अँड स्टॅबिलिटी बरोबर आणि राज्य शासनाने प्रभावी कामकाज यांच्या संरक्षणामध्ये म्हणजे यांच्या संरक्षणासाठी घडलेल्या आणीबाणीविषयी तरतुदी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत ते आपण डिस्कस करूया वन बाय वन आणीबाणी दरम्यान परिस्थिती कशी तुम्हाला मी सांगतो इंडियामध्ये आणीबाणी जेव्हा लागू होते ना त्यावेळेस जेवढे पण जे काही आपले म्हणजे आणीबाणी दरम्यान होतं असं की केंद्र शासन जे आहे केंद्र सरकार हे पूर्णपणे शक्तिशाली बनत ठीक आहे आणि केंद्र सरकारच्या हातात पूर्णपणे पावर येणार आणि राज्य सरकार हे पूर्णपणे केंद्राच्या आधिपत्याखाली जात याचा अर्थ असा नाही की राज्याचे जे अधिकार असतात ते पण स्थगित होतात असं नाही ठीक आहे फक्त जे शासन आहे ते केंद्र बघणार ठीक आहे त्या प्रकारे आणि आणीबाणीमुळे घटनेची औपचारिकता जी आहे औपचारिक दुरुस्ती न करता ही संघराज्य संरचना एकात्मक संरचनेमध्ये परावर्तित होत असते म्हणजे जे फेडरल स्ट्रक्चर आहे जसं मी तुम्हाला फेडरेशन सांगितलं होतं मागच्या क्लासमध्ये इंडिया इज फेडरल ऑर नॉट इंडिया इज फेडरल जरी घटनेमध्ये फेडरेशन शब्दाचा उल्लेख नाहीये फेडरेशनचा अर्थ होतो डिव्हिजन ऑफ पॉवर बिटवीन सेंटर अँड स्टेट केंद्र व राज्यांमध्ये अधिकारांची वाटणी किंवा विभागणी बरोबर म्हणजे हे जे फेडरेशन असतं ना हे पूर्णपणे युनियन होऊन जातं नंतर लक्षात घ्या आणीबाणीच्या काळामध्ये ही परिस्थिती निर्माण होते फेडरेशन बिकम्स कम्प्लिटली युनायटेड किंवा युनियन म्हणजे राज्यांची पूर्णपणे पॉवर ही केंद्राकडे झाली जाते जेव्हा आणीबाणी असणार तेव्हाच हे मात्र लक्षात ठेवायचं ठीक आहे
तुम्हाला जर विचारलं गेलं की आणीबाणी कोण लागू करतं, केंद्र सरकार लागू करतं आणि राज्याची पूर्ण जी पॉवर असते फेडरल पॉवर ती पूर्ण केंद्राच्या अधिपत्याखाली जाते आणि केंद्र हे पूर्ण संपूर्ण शक्तिशाली बनते. ठीक आहे, तरी आपण याच्यामध्ये बघितलं होतं. आणि घटनेचं तुम्हाला मी सांगितलंय 352 कलम 360 आणि भाग 18 हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतात की आणीबाणी कोणत्या भागामध्ये येते किंवा आर्टिकल कुठला आहे 352 360. आता मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे 352 एक्झॅक्टली काय, 360 काय, बरोबर 356 काय. आता हे तीन प्रकारचे आणीबाणी आपण याचे प्रकार बघूया. आणीबाणीचे प्रकार, आणीबाणीचे तीन प्रकार आहेत लक्षात घ्या. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी. लिहून घेत चला म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. कलम 352 मध्ये 2 नंबर आहे राज्य आणीबाणी. याला तुम्ही राष्ट्रपती शासन म्हणू शकतात किंवा राष्ट्रपती रूल तुम्ही म्हणू शकता. या आहे कलम 356 मध्ये. आणि तीन नंबर जी आहे ती आर्थिक आणीबाणी. आणीबाणी ही येते तुमची 360 मध्ये. ठीक आहे, म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीचं तुम्हाला आर्टिकल विचारलं 350 तुम्हाला राज्य आणीबाणी आर्टिकल विचारलं 356 नाही. याचं दुसरं नाव काय, राष्ट्रपती शासन म्हणजे प्रेसिडेंट रूल आपण याला म्हणतो. आणि फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजे आर्थिक आणीबाणी हे 360 म्हणजे तुम्हाला येतं लक्षात घ्या. आता मी तुम्हाला यांचे ग्राउंड सांगतो की कोणत्या ग्राउंडवर कोणत्या आधारावर या आणीबाणी जे असतात ते लागू होतात लक्षात घ्या. बघा पहिली जी आहे राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण देशामध्ये लागते लक्षात घ्या. पहिला मुद्दा तर असा की संपूर्ण देशामध्ये लागते. आणि राष्ट्रीय आणीबाणी 350 माझ्याकडून चुकून झालं ते कारण 352 आहे. राष्ट्रीय आणीबाणी संपूर्ण देशामध्ये लागणार आहे आणि याचा आधार जो आहे तो म्हणजे युद्ध, परकीय आक्रमण. म्हणजे समजा चायनाने किंवा पाकिस्तानने इंडियावर आक्रमण केलं असेल लक्षात घे, युद्ध परकीय आक्रमण असेल किंवा सशस्त्र बंड असेल. सशस्त्र बंड म्हणजे काय, जसं इनकेस समजा नक्षलवादी जे आहेत यांनी भारतीय सैन्यानं आक्रमण करून टाकलं, बरोबर, ज्याला आपण सशस्त्र बंड म्हणतो. इंटरनल असू सशस्त्र उठाव आपण त्याला म्हणतो. जसं तुम्ही 1857 बघितलं असेल फर्स्ट बॅटल ऑफ इंडिपेंडन्स भारताचं 1857, बरोबर, यामध्ये जसा बंड पुकारला होता म्हणजे तो इंडियाच्या लोकांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटला चॅलेंज केला होता, याला आपण सशस्त्र बंड म्हणतो, बरोबर, सैनिकांचा उठाव. तर या ग्राउंडवर जी आणीबाणी लागू केली जाणार त्याला आपण म्हणणार राष्ट्रीय आणीबाणी. लक्षात आलं का इथपर्यंत सगळ्यांच्या? सर ओके, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या आधारावर लागणार, युद्ध परकीय आक्रमण आणि सशस्त्र बंड लक्षात घ्या. ठीक आहे, 2 नंबर ओके. पहिला पॉइंट मी पुन्हा सांगतोय राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणीला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो नॅशनल इमर्जन्सी. ठीक आहे, तुम्हाला मी आणीबाणीचा अर्थ सांगितला. आणीबाणी म्हणजे काय, एक अशी परिस्थिती निर्माण होणे ज्या परिस्थितीमुळे आपण त्याला म्हणू शकतो एक प्रकारे भारताच्या सुरक्षेला किंवा भारताच्या अखंडतेला किंवा भारताच्या स्थैर्याला किंवा राज्य शासनांचे म्हणजे या गोष्टींना जेव्हा धोका निर्माण होतो आपण त्याला आणीबाणी म्हणतो, बरोबर. तर आणीबाणी जी आहे राष्ट्रीय आणीबाणी ती कलम 352 मध्ये येते, घटनेचा कलम 352. आणि याचा जो आधार आहे कोणत्या आधारावर लागू करणार, पहिली गोष्ट म्हणजे आणीबाणी कोण लागू करतो, राष्ट्रपती करतात लक्षात घ्या. या तिन्ही आणीबाणी ज्या असतात त्या राष्ट्रपती लागू करतात. तुम्हाला सांगेल मी राष्ट्रपती पण कसे लागू करतात, ते काही त्यांच्या मनाने करत नाही. ठीक आहे, तिथे पार्लमेंटचा काय रोल आहे, लोकसभा राज्यसभेचा काय रोल आहे, सगळे मी तुम्हाला सांगेल. युद्ध परकीय आक्रमण, परकीय आक्रमण म्हणजे समजा
समजा आता फॉर एक्झाम्पल इंडिया पाकिस्तानचा वॉर होऊन गेला, राष्ट्रीय आणी बाणी लागू शकते बरोबर, किंवा परकीय आक्रमण, परकीय आक्रमण म्हणजे पाकिस्तानने किंवा चायनाने आपल्यावर आक्रमण केला तरी पण लागू शकते. आणि सशस्त्र बंड म्हणजे काय, भारतामध्ये ज्या काही नक्षल असतील किंवा नक्षल सारख्या जो कुठल्या काही बॉडीज असतील यांनी भारतामध्ये ऑथॉरिटीजच्या विरुद्ध सशस्त्र बंड पुकारला बरोबर, या आधारावर राष्ट्रीय आणी बाणी लागू होईल. सिच्युएशन काय थोडीशी स्ट्रिक्ट होऊन कडक होऊन जातो, म्हणजे सेंटरला अशा वेळेस पूर्णपणे सेंटरला पॉवरफुल बनवावं लागतं बरोबर. समजलं? हो सर. ओके, आता दुसरं आहे ते म्हणजे 356. आता इथे दोन कलम आहेत बघा, 365 पण आहेत, हे मी तुम्हाला नंतर सांगतो, पहिले तुम्हाला 356 सांगतो. दोन्ही सिमिलर आहेत पण थोडासा दोघांमध्ये डिफरन्स आहे. बघा 356 नुसार राष्ट्रपती शासन लागू केलं जात राज्यामध्ये, एखाद्या राज्यामध्ये. आता ही राज्य आणीबाणी पूर्ण देशात लागत नाही, ही एखाद्या पर्टिक्युलर राज्यामध्ये लागणार. हिचा ग्राउंड काय, कोणत्या कारणास्तव लागणार, जर समजा एखाद्या राज्याचा कारभार हा जर आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या तरतुदीनुसार जर एखादं राज्य शासन चालवत नसेल किंवा आपल्या राज्यघटनेमधल्या तरतुदींचं उल्लंघन करून, प्रोव्हिजनचं उल्लंघन करून जर ते शासन करत असतील तर अशा वेळेस आपण त्याला काय म्हणतो, राज्य आणीबाणी म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल सरकार पडणे, आता समजा महाराष्ट्रामध्ये 3 पार्टीज म्हणून एक सरकार तयार झाले बरोबर, हे सरकार कधी पण पडू शकतं. काँग्रेसने जरी सपोर्ट काढला तरी सरकार पडू शकते, आणि राष्ट्रवादीने जरी सपोर्ट काढला तरी सरकार पडू शकते शिवसेनेचं बरोबर. मग अशा वेळेस काय होईल, आणीबाणी निर्माण होईल ना, सरकारच नाही तर मग कोण चालवणार शासन. तर अशा वेळेस राष्ट्रपती शासन लागू होतो अशा राज्यामध्ये, व ते राष्ट्रपती जे आहे ते गव्हर्नर जो असतो म्हणजे राज्यपाल त्या राज्यामधला, त्याच्यानुसार तिथलं शासन चालवलं जातं राज्यामध्ये. कळलं राज्य आणीबाणी काय, घटनेनुसार जर कामकाज करत असतील किंवा समजा एखादं सरकार जे आहे ते पडलं असेल दिलं त्या राज्यातलं, तर तिथे आणीबाणी लागू होऊन जाणार बरोबर. कळलं का? यस सर. बाकी एका हे जास्त, आता असे भरपूर राज्य आहेत कितीतरी वेळा, म्हणजे खूप साऱ्या राज्यांमध्ये आणीबाणी लागलेले आहेत. तुम्ही आता मागे कर्नाटकचं एक्झाम्पल बघितलं असत, सरकार मध्य प्रदेशचं एक्झाम्पल घ्या, सरकार पडलं होतं बरोबर. महाराष्ट्राचं सरकार पडणार नाही, ठीक आहे, जरी ते 3 पार्टीचं सरकार असेल तर ते पडणार नाही, त्याच्या मागे कारण वेगळे. ठीक आहे, शिवसेना आणि काँग्रेसची युती राहिली असते पडलं असतं, पण मध्ये राष्ट्रवादी, ठीक आहे, राष्ट्रवादीमुळे काँग्रेस शिवसेनेला सोडू शकत नाही, त्याच्यामुळे राष्ट्रवादीने पूर्णपणे सत्ता लावून ठेवली आहे महाराष्ट्रातली, अदरवाईज सत्ता कधीच पडली असती बरोबर. मग त्यामुळे मग वॉट एव्हर सिच्युएशन काही असेल, पण समजा असे काही सिच्युएशन निर्माण झाले तर आपण याला राज्य आणीबाणी म्हणतो. दुसरं आहे आर्थिक आणीबाणी. हा, आता मी तुम्हाला 365 बद्दल सांगत होतो बरोबर, 356 मी तुम्हाला सांगितलं, 365 कलम काय, 365 नुसार समजा जर केंद्र सरकारने राज्य सरकारला जर काही गाईडलाईन मार्गदर्शक दिलं असेल, काही गाईडलाईन दिली असतील फॉलो करण्यासाठी, जर राज्य सरकार त्या गाईडलाईनला फॉलो करत नसेल केंद्राने दिलेल्या, हा लक्षात घ्या, मोदीने जर सांगितलं महाराष्ट्राला उद्या असं असंच करा तसं नाही असं करा, महाराष्ट्र जर त्याला फॉलो करत नसेल तर अशा वेळेस केंद्र सरकार तिथे आणीबाणी निर्माण करण्याची परिस्थिती करू शकतो. ठीक आहे, म्हणजे केंद्राद्वारे ती आणीबाणी लागू केली जाणार, का कारण आहे आमच्यानुसार चालत नाही, आमच्यानुसार वागत नाही, त्यामुळे म्हणजे सरकार म्हणजे फडाफडी करण्याचं काम करतील ना केंद्रामध्ये. ठीक आहे, आमदार फडा इकडे घ्या, त्यांना रिश्वत द्या, त्यांना खरेदी करा, हे करा ते करा, ते पाडू शकत असं सरकार. कळालं? हे 365 म्हणजे केंद्राच्या मार्गदर्शनाला किंवा केंद्राच्या गाईडलाईनला फॉलो न करणं म्हणजे 365. तेव्हा त्यावेळी 365 परिस्थिती निर्माण होईल, आणि एखादं राज्य शासन राज्य सरकार घटनेनुसार जर काम करत नसेल, घटनेच्या प्रोव्हिजनचं उल्लंघन करत असेल, म्हणजे सरकार पडलं असेल अशा राज्यातलं, तर तिथं 356 लागू होणार. दोघांचा डिफरन्स तुम्हाला क्लिअर करून दिला. आता 360 कलम आहे, याच्यामध्ये आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी, आता आर्थिक आणीबाणीचा अर्थ काय होतो, आर्थिक आणीबाणी म्हणजे जर समजा देशामध्ये
एक आपण त्याला म्हणतो ना एक प्रकारे की असं एखादं आपलं फायनान्शियल स्टॅबिलिटी जर आपली इनस्टेबल झाली, म्हणजे भारताचं जर वित्तीय स्थैर्य हे जर कमजोर झालं, कमकुवत झालं किंवा ते खराब झालं किंवा बिघडलं, म्हणजे प्रकारे आपण म्हणू शकतो की आपली इकॉनॉमी बिघडली, आपली इकॉनॉमी डाऊन झाली, बरोबर. इकॉनॉमीचा डाऊनफॉल झाला आणि त्यामुळे जर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होत असेल एखाद्या गोष्टीमुळे, तर आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे डिस्ट्रॉय होत असेल, तर अशा वेळी राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी घेतलेली ठरणार. ठीक आहे, म्हणजेच भारताचे वित्तीय स्थैर्य किंवा भारताचा पत जर समजा धोक्यात येत असेल किंवा आल्याने वित्तीय आणीबाणी अशा राज्यामध्ये लागू केली जाणार. समजलं? आतापर्यंत भारतामध्ये आर्थिक आणीबाणी लागलेली नाही, लक्षात घ्या. राष्ट्रीय आणीबाणी भारतामध्ये 2 वेळा लागू केलेली. ठीक आहे, पहिली आणीबाणी ही पंजाबमध्ये सगळ्यात पहिली आणीबाणी कुठे लागली होती? राज्य आणीबाणी पंजाब मध्ये लागली होती. आणि राष्ट्रीय आणीबाणी 2 वेळा, पहिली होती ती 1962 इंडिया आणि चायना वर झाला होता, बरोबर, 1962 मध्ये. आणि दुसरी लागली होती आणीबाणी 1975. 1975 म्हणजे सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, 1975 म्हणजेच इंदिरा गांधींनी ही आणीबाणी आणली होती. याला आपण अंतर्गत आणीबाणी म्हणतो. म्हणजे मला सांगायचं असेल तर जी राष्ट्रीय आणीबाणी आहे या राष्ट्रीय आणीबाणीचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे तो म्हणजेच बाह्यगत, दुसऱ्या अंतर्गत. सोपं आहे, आवड काही नाही, खूप इंटरेस्टिंग शब्द आहे आणि खूप अतिशय महत्वाचा पण आहे. अंतर्गत, बाह्यगत म्हणजे काय? युद्ध किंवा परकीय आक्रमण. या आधारावर जी आणीबाणी लागली असेल ती बाह्यगत. म्हणजे राष्ट्रीयच आणीबाणी आहे पण याचेच 2 प्रकार आहेत. तुम्ही दोघांना राष्ट्रीय आणीबाणी म्हणायचं आणि अंतर्गत कोणत्या ग्राउंडवर लागणार आहे, कोणत्या आधारावर? अंतर्गत आणीबाणी लागणार ती म्हणजे सशस्त्र बंड पुकारला असेल. सशस्त्र बंड देशामध्ये समजा सैनिक उठाव झाला असेल किंवा म्हणजे आपण जे म्हणतो ना की नक्षल्यांनी काहीतरी केलं असेल, अथॉरिटीवर हमला केला असेल, बरोबर. म्हणजे अंतर्गत शांतता समजा बिघडवण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्यावेळेस अंतर्गत आणीबाणी लागू शकत केलं. आणि बाह्यगत म्हणजे ही युद्ध आणि परकीय आक्रमण. बाकी याच्यामध्ये अवघड काही नाही. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट आपण डिस्कस करणार होतो म्हणजेच काय? नॅशनल आणीबाणी म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीच करणार होतो, बरोबर. हे दोघं तुम्ही लक्षात घ्यावा, हे पॉईंट, बाह्यगत आणि अंतर्गत. सर एक डाऊट आहे. अच्छा सर, हे जस राष्ट्रपती राजवट लागते तेव्हा राज्यपालाकडे जाते महाराष्ट्राच कारोबार. हो, राष्ट्रपती राजवट जर लागणार ना. हा, पण आर्थिक, जस आर्थिक लागतो तेव्हा कुणाकडे जात का असं? नाही नाही, आर्थिक राष्ट्रपती असत. आर्थिक आणीबाणी पूर्ण देशामध्ये लागते, राज्यामध्ये लागत नाही. राज्यात लागत नाही ना? राज्यात नसते लागत, ती पूर्ण देशामध्ये असते. ओके, त्यामुळे मग तिथे डायरेक्ट राष्ट्रपती बघणार. ओके, आणि राज्यामध्ये कसं राज्यपाल असतात, राज्यप्रमुख, त्याच्यामुळे मग जरी मुख्यमंत्री हे सरकारचे असतात, सरकार प्रमुख, हेड ऑफ द गव्हर्नमेंट, पण राज्यपाल हेड ऑफ द स्टेट असतात, म्हणून ते राज्यपालाचे अंडर असते. आणि राज्यपालला मग सगळा रिपोर्ट राष्ट्रपतींना द्यावा लागतो की राज्यामध्ये आणीबाणी लागली तर मग राज्यामध्ये ज्या काही घडामोडी होतील आणीबाणी लागल्यानंतरच्या, या कोण बघणार? राज्यपाल. मग राज्यपाल सगळ्या जे काही माहिती डिटेल्स, ज्या काही घडामोडी होतील नंतरचे, जे काही अफेअर्स त्यांचे चालतील, बरोबर, त्याची सगळी डिटेल्स ते कोणाला सांगतील? राष्ट्रपतींना सांगतील. आणि राष्ट्रपती कोणाला देतील? केंद्र सरकारला देतात, बरोबर. याला आपण म्हणतो राज्य आणीबाणी. मी पाणी बॉटल आणतो एक मिनिट.
ओके ज्या प्रकारे आपण इथे राष्ट्रीय आणीबाणी बघितली कोडिंग आपण राष्ट्रीय आणीबाणीचं आता आपण मी तुम्हाला सांगणार आहे राष्ट्रीय आणीबाणी सगळ्यात महत्वाची आहे लक्षात घ्या तुम्हाला एक्झाम मध्ये जास्त करून क्वेश्चन राष्ट्रीय आणीबाणीवर तुम्हाला विचारले जातील ठीक आहे त्याच्यामुळे हे हा पॉईंट आपल्याला इम्पॉर्टंट आहे या दोन प्रकार मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत इथे आणि आता मी तुम्हाला पुढे सांगतो की आणीबाणी घोषित करण्याचा कोणता आधार म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ही कोणत्या आधारावर घोषित केली जाते तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं युद्ध परकीय आक्रमण आणि अंतर्गत असणारी सशस्त्र भांडणानुसार असतात बरोबर कलम 352 आता जेव्हा आणीबाणी असते लागू होते त्यावेळेस आपल्याला आपले जे मूलभूत अधिकार असतात आपल्या मूलभूत अधिकारांवर याचा काय परिणाम होतो आपले मूलभूत अधिकार असतात की जप्त होतात तुम्हाला माहिती आहे जप्त म्हणजे सस्पेंड होतात बरोबर आणीबाणीच्या काळात होतात की आपण ते बघूया आता ठीक आहे आता राष्ट्रीय आणीबाणीची जी घोषणा केली जाणार ती संपूर्ण देशभरात केली जाणार आहे किंवा भारताच्या एखाद्या भागासाठी पण त्याची घोषणा केली जाऊ शकते समजा हा पूर्ण एंटायर इंडिया आहे पूर्ण भारतामध्ये पण आणीबाणी लागू केली जाऊ शकते किंवा एखादा पार्ट असेल तर इथं देखील राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाऊ शकते परंतु 42वी जी घटना दुरुस्त झाली 42वी घटना दुरुस्त केव्हा झाली होती 1975 मध्ये सॉरी 76 मध्ये 76 ला कारण इंदिरा गांधींनी काय केलं 75 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती दॅट वॉज सेकंड नॅशनल इमर्जन्सी इन इंडिया आणि त्यानुसार आपल्या घटनेमध्ये बरेचसे बदल केले गेले होते कारण इंदिरा गांधींनी बऱ्याचशा घटनेचं उल्लंघन केलं होतं त्यावेळेस ठीक आहे आणि बऱ्याचशा त्यांनी म्हणजे बदल जो होता आपल्या घटनेमध्ये तो करायचा प्रयत्न केला होता परंतु नंतर सेटलमेंट त्याची केली गेली होती बरोबर आता पहिले फक्त राष्ट्रीय आणीबाणी काय व्हायचं जेव्हा ओरिजिनल आपली घटना होती 26 नोव्हेंबर 1949 ओरिजिनल घटना या घटनेनुसार म्हणजे आपल्या एक तरतूद अशी होती की जी आणीबाणी लागू होणार ती पूर्ण राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे पूर्ण देशासाठी लागू होणार राष्ट्रीय आणीबाणी जी पण लागणार ती संपूर्ण देशासाठी असणार 26 नोव्हेंबर 1949 आपल्या या घटनेनुसार ही तरतूद होती पण जेव्हा मी तुम्हाला सांगितलं ना की एखाद्या पार्ट मध्ये देखील राष्ट्रीय आणीबाणी लागू शकते ही प्रोव्हिजन कधी ऍड केली गेली ही तत्व आपल्या घटनेमध्ये ही 1976 जी 42वी घटना दुरुस्ती आहे यानुसार ऍड केली गेली हे तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला एक्झामला प्रश्न काय येणार राष्ट्रीय आणीबाणी ही संपूर्ण देशामध्ये लागू केली जाऊ शकते किंवा देशाच्या एखाद्या भागामध्ये लागू केली जाऊ शकते बरोबर आणि दोन नंबरचं स्टेटमेंट असेल तुम्हाला ही तरतूद 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार आपल्या घटनेमध्ये ऍड केली गेली कोणतं वाक्य बरोबर आहे दुसरं चुकीचं आहे बरोबर पहिलं बरोबर आहे की पूर्ण देशात लागणार किंवा देशाच्या एखाद्या भागामध्ये लागणार बरोबर का लागणार एखाद्या भागामध्ये त्याचं कारण असं आहे की समजा देशाच्या एखाद्या भागामध्ये जर नॅशनल इमर्जन्सी लागू केली गेली राष्ट्रीय आणीबाणी त्याचा परिणाम संपूर्ण भारतावर होऊ शकतो हे गृहित धरलं जाऊ शकतं म्हणून तिथे इमर्जन्सी लागू होते राष्ट्रीय आणीबाणी नॅशनल इमर्जन्सी बरोबर हा त्याचा मागे रिझन आहे तर आपली ही आपण राष्ट्रीय आणीबाणी बद्दलची तुम्हाला मी पहिली प्रोव्हिजन सांगितली ठीक आहे देशात घेऊ देशाच्या भागात दोन नंबरचा पॉइंट आपण इथे असा बघू शकतो की राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठा प्रत्यक्षात घडण्यापूर्वी त्याचा गंभीर धोका असल्याबद्दल खात्री झाल्याचं ते करता येत म्हणजे परकीय आक्रमण हो किंवा नाही हो युद्ध हो किंवा नाही हो पण समजा जवळपास 90% देशाला धोका आहे युद्धजन्य परिस्थिती होऊ शकते आणि युद्ध होऊ शकतो 90% पेक्षा जास्त जेव्हा राष्ट्रपतींना खात्री पटते त्यावेळेस राष्ट्रपती म्हणजे अशी घटना लक्षात घ्या इंडिया आणि पाकिस्तान मध्ये अतिशय संबंध एकदम जे म्हणतो ना आपण एकदम अटातटाला गेले किंवा अटीतटीला गेले बरोबर दोघांमध्ये आणि त्यानुसार मग आता दोघांमध्ये युद्ध होणारच आहे जनतेला माहिती सगळ्यांनाच माहिती तेव्हा राष्ट्रपती काय करणार पुढच्या आठवड्यामध्ये युद्ध होणारच आहे माहिती त्याच्या अगोदरच तयारी करणं ते राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाणार आता ठीक आहे आपण आणीबाणी लागू करून टाकू तर युद्ध 100% होणारच आहे
ही प्रोव्हिजन आहे 2 नंबरची बरोबर. 3 नंबरचा पॉइंट असा राष्ट्रीय निवडणुकीबद्दल की राष्ट्रपती युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव ज्याला आपण आर्म्स रिबेलियन म्हणतो इंग्रजीमध्ये किंवा त्यांचा गंभीर धोका अशा निरनिराळ्या कारणांवरून निरनिराळ्या उद्घोषणा प्रस्तुत करू शकतात आणि त्यांनी कोणती अशी जी घोषणा असतील ती आधीच प्रस्तुती केलेली असो किंवा नसो किंवा अशी उद्घोषणा अमलात असो किंवा नसो. ही जी तरतूद आहे कोणती की आणीबाणी जी आहे एखादं युद्ध होण्याच्या अगोदरच किंवा आक्रमण होण्याच्या अगोदरच ही म्हणजे आणीबाणी लागू केली जाऊ शकते देशामध्ये. ही तरतूद कधी ऍड केली गेली 38वी घटना दुरुस्ती. ही कधी झाली होती 1975 मध्ये. 38व्या घटना दुरुस्तीनुसार हे आपल्या घटनेमध्ये प्रोव्हिजन ऍड केली गेली म्हणजे परकीय आक्रमण युद्ध होण्याच्या अगोदर पण डिक्लेअर अशी तरतूद बरोबर. त्यानंतर 4 नंबरचा मुद्दा असा की मूळ घटनेमध्ये आणीबाणीच्या घोषणेचा 3रा आधार अंतर्गत हा शांतता हा होता बरोबर. म्हणजे आर्म्ड इंटरनल डिस्टर्बन्स असा पहिले शब्द प्रयोग होता. इंटरनल डिस्टर्बन्स म्हणजे काय अंतर्गत शांतता म्हणजे जर देशाच्या आत जर शांतता नसेल तरी पण राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाऊ शकते तर आपण काय म्हणतो अंतर्गत आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणीचा प्रकार आहे दुसरा तो तुम्हाला मी सांगितलं सशस्त्र बंड तो वाला प्रकार बरोबर. जर समजा मूळ घटनेमध्ये आणीबाणीच्या गोष्टीचा 3रा आधार जो होता तो इंटरनल डिस्टर्बन्स होता. पहिले 2 आधार कुठले आहेत युद्ध आणि परकीय आक्रमण बरोबर. तर संदिग्न आता हा थोडासा क्लिअर नव्हता इंटरनल डिस्टर्बन्स नक्की म्हणजे नक्की काय बाबा या आपल्या उरलेल्या घटनेमध्ये याला क्लिअर केलं नव्हतं. याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये अंतर्गत अशांतता म्हणतो. ही प्रोव्हिजन क्लिअर नव्हती त्यामुळे 44वी घटना पास केली गेली आपल्या घटनेमध्ये घटना दुरुस्ती केली गेली 1978 मध्ये. आणि या हा जो अंतर्गत जो आपण अशांतता ज्याला म्हणतो याला सशस्त्र बंड असं नाव दिलं गेलं किंवा सशस्त्र उठाव तुम्ही त्याला म्हणू शकता. सशस्त्र उठाव किंवा तुम्ही त्याला बंड म्हणा. बघा म्हणजे ओरिजिनल घटनेमध्ये फॉरेन अटॅक ऑन इंडिया किंवा वॉर्स आणि 3रा पद्धती म्हणजे इंटरनल डिस्टर्बन्स ह्या 3 गोष्टी दिल्या होत्या. हा जो इंटरनल डिस्टर्बन्स आहे याची क्लॅरिटी घटनाकारांना येत नव्हती बरोबर. इंटरनल डिस्टर्बन्स म्हणजे नक्की काय बाबा म्हणजे अंतर्गत अशांतता म्हणजे नक्की एक्झॅक्टली आपण कशाला म्हणू बरोबर. त्यामुळे मग घटनाकारांनी काय केलं 44वी घटना दुरुस्ती पास केली 1978 मध्ये आणि हे जे इंटरनल डिस्टर्बन्स म्हणजे अंतर्गत जी अशांतता हा जो शब्द होता शब्द प्रयोग याच्याऐवजी त्यांनी हा सशस्त्र उठाव किंवा बंड हा शब्द ऍड केलेला आहे. ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाली. अतिशय इम्पॉर्टंट एक्झामला प्रश्न होऊ शकतो आहे हो सर. म्हणजे मी तुम्हाला जे सशस्त्र उठाव म्हणतोय ना ते नामकरण 44व्या घटनेने केलेलं आहे त्याच्या अगोदर काय होतं अंतर्गत अशांतता ठीक आहे. आणि या शब्दाऐवजी मग सशस्त्र उठाव हा शब्द आपल्या घटनेमध्ये ऍड केला गेला आणि त्यामुळे 1975 मध्ये इंदिरा गांधी सरकारने केल्याप्रमाणे आता अंतर्गत अशांतता या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी लागू करणे शक्य नाही. इंदिरा गांधींनी कोणत्या कारणावर केलं होतं इंटरनल डिस्टर्बन्स म्हणून केलं होतं. अंतर्गत अशांतता हे त्यांनी कारण दिलं होतं आणि त्यांनी त्या आधारावर आणीबाणी देशामध्ये जाहीर केली होती. पुढे जाऊया पुढचा पॉइंट असा आहे अतिशय इम्पॉर्टंट पुढचा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हे सांगतोय मी की इंदिरा गांधींनी काय केलं होतं तुम्हाला माहिती अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधींना दुर्बल असं संबोधलं होतं जेव्हा त्यांनी आणीबाणी डिक्लेअर केली त्यावेळेस सगळ्या मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांना त्यांनी जेलमध्ये टाकून दिलं होतं. अटल बिहारी वाजपेयी काय म्हटले इंदिरा गांधी इज नॉट अ वुमन शी इज नॉट अ प्राईम मिनिस्टर शी इज दुर्गा बरोबर. शी इज द इन्कार्नेशन ऑफ दुर्गा दुर्गाचा अवतार आहे मोठी असं त्यांनी संबोधलं होतं. आणि राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची जी घोषणा आहे केंद्रीय कॅबिनेटने त्यांना तशी लेखी निर्णय कळवल्याशिवाय की ते करू शकत नाही. म्हणजे बघा आता होतं असं इंदिरा गांधींनी एक मिस्टेक अशी केली होती 1975 मध्ये जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी त्यांनी
घोषित केली अंतर्गत अशांतता या आधारावर, तेव्हा त्यांनी कॅबिनेट जे आपलं कॅबिनेट मंत्रिमंडळ, तुम्हाला माहिती कॅबिनेट म्हणजे जे प्राईम मिनिस्टरचं मंत्रिमंडळ असतं बरोबर, कॅबिनेटला न विचारता कॅबिनेट मिनिस्टरची परमिशन न घेता, त्यांच्याशी डिस्कशन न करता, सल्ला मसलत न करता डायरेक्ट राष्ट्रपतीला सांगितलं होतं राष्ट्र की आणीबाणी लागू कर, आणि राष्ट्रपतींनी इंदिरा गांधींचं ऐकलं आणि आणीबाणी जाहीर करून टाकली. मग तेव्हा प्रश्न विचारले गेले की कोणत्या आधारावर तुम्ही जाहीर केली आणीबाणी, तुम्ही विचारलं का कॅबिनेटला, कॅबिनेटचा सल्ला घेतला का. त्यानंतर 1976 मध्ये तुम्ही बघितलं जसा 77-78 मध्ये इंदिरा गांधी सरकार पडलं होतं, ठीक आहे, या कारणामुळेच पडलं होतं. आणि म्हणून आपल्या घटनेमध्ये एक प्रोव्हिजन केली गेली, ती प्रोव्हिजन जी आहे 44वी घटना दुरुस्ती पास केली गेली 1978 मध्ये, आणि यानुसार घटनेमध्ये एक प्रोव्हिजन केली गेली की राष्ट्रपती कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या लिखित जी म्हणजे आपण रिटर्न जो लेखी म्हणतो, ठीक आहे, ते जोपर्यंत लेखी देऊन कळवत नाही की तुम्ही आणीबाणी लागू करा तोपर्यंत राष्ट्रपती आणीबाणी लागू करू शकत नाहीत. पंतप्रधानांनी कितीही सांगितलं तरी ते लागू करू शकत नाही. मोदींनी आता किती पण सांगितलं रामनाथ कोविंदला, ठीक आहे, की तुम्ही आणीबाणी लागू करा, करू शकता का रामनाथ कोविंद, नाही करू शकत, कारण मंत्रिमंडळाची परमिशन लागणार, रिटर्न परमिशन लागणार, ठीक आहे, लेखी. तोपर्यंत क्लिअर झाला पॉइंट? यस सर. नंतर मग 38वी घटना दुरुस्ती आहे. तुम्हाला या आता बघा आणीबाणी जेव्हा आपण शिकतो ना त्यावेळेस 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 38वी घटना दुरुस्ती, या घटना दुरुस्ती लक्षात ठेवायची, कारण यांचा फार इम्पॉर्टंट रोल आहे बरोबर. आता घटना दुरुस्ती मी तुम्हाला अगोदर ऑलरेडी मागच्या चॅप्टरला शिकवलेलं, घटना दुरुस्ती म्हणजे काय, घटनेमध्ये बदल करणे बरोबर, सिच्युएशन नुसार घटना बदलते आपली. 38व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार 1975 मध्ये, 38वी घटना दुरुस्ती 1975 ला झाली होती, राष्ट्रीय आणीबाणीची जी घोषणा आहे ती न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या बाहेर करण्यात आली होती. न्यायिक पुनर्विलोकन मी तुम्हाला सांगतो न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय, याला इंग्रजी मध्ये म्हणतात ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू आपण याला इंग्रजी मध्ये म्हणतो बरोबर. आता त्यांनी 38वी घटना दुरुस्ती जी आहे, 38वी घटना दुरुस्तीने काय सांगितलं होतं की आणीबाणी जी घोषणा जी आहे राष्ट्रपतीची घोषणा करतात, तर 1975 38व्या घटनादुरुस्तीने हे सांगितलं होतं की न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या म्हणजे आणीबाणीची घोषणा ही न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या बाहेर करण्यात येणार, म्हणजे आणीबाणीचं डिक्लेरेशन हे कोणत्या पण कोर्टामध्ये चॅलेंजेबल नसणार. एकदा जर राष्ट्रपतींनी आणीबाणी डिक्लेअर केली तर इट कॅनॉट बी चॅलेंज इन एनी कोर्ट ऑफ लॉ इन इंडिया, नायदर सुप्रीम कोर्ट नॉर हायकोर्ट, याला म्हणतो आपण न्यायिक पुनर्विलोकन बरोबर. परंतु 44वी घटना दुरुस्तीने ही जी तरतूद होती न्यायिक पुनर्विलोकनाच्या बाहेरची ही काढून टाकली 1978 मध्ये. ते म्हटले की कसं काय असं पॉसिबलच नाही, जी आणीबाणी आहे ती कोर्टामध्ये चॅलेंज केली जाणार की का लावली गेली आणीबाणी, त्याचं काय कारण होतं, की रिअल ग्राउंड होतं की नाही, ऍक्च्युअल काही त्याला वास्तविक कारण होतं का काही असं लागू करण्याचं, ठीक आहे, म्हणून ही चॅलेंज केली जाणार. बघा म्हणजे इथं प्रोव्हिजन वगळली, इथं प्रोव्हिजन ऍड केली आणि इथं प्रोव्हिजन वगळली, कळालं 44-38 घटना दुरुस्ती समजलं इथपर्यंत काय झालं? यस सर. ओके, त्यानंतर बाकीच्या कोण कोण आहे, प्रतिभा, नंतर प्रियांका, श्रद्धा, श्रद्धा समजलं तुम्हाला, सचिन? हो सर. आपण बघितलं. आता पुढे तुम्हाला मी सांगतो की मिनरवा मिल्स, आता पुढे बघा मिनरवा मिल्स बद्दल आपण मागच्या क्लासला डिस्कस केलं होतं. मिनरवा मिल्स खटला, याला आपण केस म्हणतो इन इंग्लिश,
मेनोरा मिल्स खटला किंवा केस ही 1980 चा खटला होता. आता बघा या खटल्यामध्ये काय सांगितलं आणीबाणीविषयी. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यामध्ये असा निकाल दिला होता जी यांनी याचिका टाकली होती मिनर्वा मिल्स केसच्या आखली सुप्रीम कोर्टामध्ये आणीबाणीविषयी की राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला दुष्प्रवृत्तीच्या आधारावर किंवा घोषणा पूर्णपणे बाह्य व असंबंध वस्तुस्थितीवर आधारित होती किंवा घोषणा विवेक शून्य व विकृत होती या आधारावर आव्हान देता येऊ शकेल. ठीक आहे म्हणजे काय सांगितलं की समजा एखादा चुकीचा निर्णय घेऊन राष्ट्रीय आणीबाणी लागू केली राष्ट्रपतींनी किंवा गव्हर्नमेंटचा ऐकून त्यांनी लागू करून टाकली जिथं चुकीच्या आधारावर त्यांनी लागू केली असेल किंवा काही असं त्याला काही असं म्हणजे प्रॉपर वस्तुस्थिती नसेल बरोबर दुष्प्रवृत्ती असेल पूर्णपणे बाह्य कारण असेल त्याला तर या वेळेस जे आहे या घोषणेला राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या घोषणेला कोर्टामध्ये आव्हान देता येऊ शकणार लक्षात घ्या. ठीक आहे बाकी काही नाही मिनरा मिल्स केस मध्ये एवढं लक्षात घ्या की आणीबाणीच्या घोषणेला आपण चॅलेंज करू शकतो जर ती चुकीच्या कारणामुळे जर त्यांनी लागू केली असेल. पुढचा मुद्दा आपला असणार आहे तो म्हणजे आता महत्वाचा आहे आता इथं खरं आपण मेन डिस्कशन करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला मी सगळं बेसिक सांगितलं राष्ट्रीय आणीबाणी बद्दल की कशा प्रकारे ती होऊ शकते. आता त्याला अप्रुव्हल कोण देणार संसदेची संमती व आणीबाणीचा कालावधी म्हणजे जर समजा आणीबाणी संबंधित जी संमती आहे ती लोकसभा राज्यसभा म्हणजे संसद कशी ती संमती देणार त्यासाठी किती लोकांची परमिशन लागणार सभासदांची म्हणजे आमदार खासदारांची आमदार आणि खासदारांची आणि त्या आणीबाणी एकदा जर लागू केली गेली देशामध्ये तर आणीबाणीचा जो कालखंड आहे कालावधी आहे तो किती असणार आहे कमीत कमी किती असणार जास्त जास्त किती असणार आहे. ठीक आहे चला याबद्दल आपण आता डिस्कस करूया. अप्रूव्हल बाय पार्लियामेंट अँड ड्युरेशन ऑफ इमर्जन्सी संसदेच्या संमतीशिवाय राष्ट्रपती घोषणा करू शकतो का नाही करू शकत जो लागू करू शकत नाही त्याला परमिशन घ्यावं लागणार संसदेची आणीबाणी लागू करण्याच्या अगोदर आणि मग आणीबाणीचा कालावधी त्यानंतर ठरवलं जाणार की आपण ते किती दिवसासाठी लागू करायची. ठीक आहे आता याबाबतच्या तरतुदी आपण वर्णनावर बघूया. पहिली तरतूद अशी आहे की राष्ट्रपतींनी आणीबाणीची घोषणा केल्याच्या तारखेपासून समजा आज काय तारीख आहे आजची 25 एप्रिल आहे बरोबर समजा आज आणीबाणी लागू केली 26 एप्रिल आहे बरोबर समजा आज आणीबाणी लागू केली गेली तर आजच्या तारखेपासून ठीक आहे 1 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहाने दिला ठरावाद्वारे मान्यता देणे गरजेचं आहे लक्षात घ्या म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या दोघांना मान्यता देणे गरजेचं आहे 1 महिन्याच्या आत. राज्यसभा म्हणजे सर सगळ्या राज्यांतून परमिशन घ्यावे नाही नाही हा म्हणजे राज्यसभा म्हणजे काय राज्यसभा हे अप्रत्यक्ष सभागृह आहे बरोबर म्हणजे राज्य याच्यामध्ये डायरेक्टली इन्वॉल्व नाही आहे पण राज्याचे प्रतिनिधी राज्यसभेमध्ये आहे बसलेले म्हणजे ते राज्यांच्या वतीने राज्यसभेतून परमिशन घेतले जाणार राज्यांच्या वतीनेच बरोबर म्हणजे राज्य त्याच्यामध्ये इन्वॉल्व नाही आता लोकसभा जसं आपलं सभागृह आहे ठीक आहे राज्यसभा पण सभागृह आहे म्हणजे संसदेचे दोन सभागृह आहेत एक लोकसभा आणि एक राज्यसभा आणि लोकसभा मधले जे आपले खासदार असतात ते लोकांचे प्रतिनिधी असतात बरोबर आणि राज्यसभामध्ये जे खासदार असतात ते राज्यांचे प्रतिनिधी असतात कळलं म्हणजे आपल्याला राज्यांकडे डायरेक्ट जायचं थोडी ना गरज आहे राज्यांचा काही संबंध नाही कारण त्यांचे प्रतिनिधी ऑलरेडी राज्यसभेमध्ये बसलेले आहेत बरोबर म्हणजे लोकसभा यांची परमिशन दोघांची परमिशन लागणार असं नाही की दोघांमधून एकाने दिली परमिशन एकाने दिली असं होणार नाही तसं असं तर ते पास होत नाही तो ठराव डायरेक्ट तो संपुष्टात येऊन लागेल ठराव म्हणजे नसतो त्यानंतर
जसं मी तुम्हाला सांगितलं की संमती आवश्यक आहे. आणि समजा यांनी जर संमती दिली नाही दोघांनी किंवा एक दोघांमधून एकाने, तर तो ठराव जो आहे आणीबाणी विषयीचा तो संपुष्टात येऊन लागेल. ओके, म्हणजे मूळ घटनेत संसदेच्या मान्यतेसाठी बघा पहिले कसं होतं, मूळ घटना म्हणजे आपले जे 26 नोव्हेंबर 1949 ही आपली मूळ घटना होती. या मूळ घटनेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांना 2 महिन्याच्या आत ठराव मंजूर करावा लागायचा, परंतु 44वी घटना दुरुस्तीने एक अट घालून दिली. आता तुम्हाला 2 महिन्याच्या आत गरज नाहीये, तुम्ही 1 महिन्याच्या आतच त्यांना मान्यता देणं गरजेचं आहे. 2 महिन्याचा कालावधी नाही, आता किती 1 महिन्याचा. अगोदर किती होता ओरिजिनल घटनेमध्ये, तो 2 महिन्याचा कालावधी होता. विदिन 2 मंथ्स यू हॅव टू गिव्ह युअर परमिशन. ठीक आहे, मात्र जर समजा आणीबाणीची घोषणा लोकसभा समजा विसर्जित केलेली असताना जर करण्यात आलेली असेल, म्हणजे बघा आता कधी कधी काय होतं, लोकसभा विसर्जित होते, राज्यसभा कधी विसर्जित होते का, नाही होत. हे कायमस्वरूपी सभागृह आहे, परमानंद सभागृह आहे. लोकसभा परमानंद नाही, लोकसभाचा कार्यकाळ किती वर्ष असतो, 5 वर्षच असतो. म्हणजे आफ्टर 5 इयर्स लोकसभा विसर्जित बनते होते, नवीन सरकार तिथे येत. बरोबर, समजा लोकसभा जर विसर्जित झालेली असेल आणि झालेली असताना जर आणीबाणीची जी घोषणा आहे ती जर केलेली असेल किंवा उपरोक्त 1 महिन्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झालं असेल, तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत. म्हणजे काय की जेव्हा नवीन लोकसभा फॉर्म केली जाईल, तर त्या नवीन लोकसभा फॉर्म केल्यानंतर विदिन 30 डेज 30 दिवसाच्या आत लोकसभेने आणीबाणीस मान्यता देणे गरजेचे असणार. बरोबर, अन्यथा आणीबाणीचा जो अंमल आहे, जी घोषणा आहे, ती संपुष्टात येऊन लागेल, जिथे कॅन्सल होऊन जाईल ऑटोमॅटिक. हा, पण समजा आता लोकसभेचा जर सभागृह जे विसर्जित आहे, तर विसर्जित असताना राज्यसभेला अगोदर परमिशन ऑलरेडी देऊन टाकावं लागते. बरोबर, राज्यसभा जेव्हा मग नवीन सरकार येईल, नवीन मग लोकसभा बनणार, तेव्हा आम्ही परमिशन देणार असं नाही. राज्यसभेला पहिली परमिशन देऊन टाकावं लागणार. जेव्हा जी विसर्जित लोकसभा होती ती जेव्हा नव्याने तयार होऊन येईल, तेव्हा ते पण 1 महिन्याचा तो ठराव पास करून आपलं परमिशन देऊन टाकतील त्या आणीबाणीच्या विधेयकाला. बरोबर, क्लिअर आहे पर्यंत? क्लिअर आहे? यस सर. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, एकदा जर लोकसभा आणि राज्यसभा यांनी परमिशन जर दिली आणीबाणीच्या विधेयकाला किंवा आणीबाणीच्या घोषणेला, त्यांनी एकदा संमती देऊन टाकली, तर ती लागू करण्याची जी तारीख आहे तेव्हापासून तर 6 महिन्यापर्यंत त्याचा कालावधी असणार आहे. म्हणजे 6 महिन्यापर्यंत ती इफेक्ट मध्ये असणार, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर संसद जी आहे, संसद त्याचा ठराव पास करणार. म्हणजे समजा पुढे जर वाढवायची असेल, ठीक आहे, म्हणजे संसद एखादा ठराव पास करून तू एका वेळी 6 महिन्याने वाढू शकते पुढे ना. सुरुवातीला किती असणार ते 6 महिने कमीत कमी असतो, आणि 6 महिन्यानंतर ते वाढू शकतात. अशा वेळेस मग सेम संसदेला ठराव पास करावा लागतो. ठराव पास झाला की राष्ट्रपती सांगणार की कालावधी वाढवा. बरोबर, स्टार्टिंगला किती असणार आहे 6 महिने, नंतर किती मग ते अनलिमिटेड. तुम्ही बघितलं असेल 1962 जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली, म्हणजे 6 महिन्याचा जेव्हा कालावधी देतात त्यानंतर परत अप्लाय करायला लागतं का? हा, परत मग लोकसभा आणि राज्यसभा काय करेल, ठराव मंजूर करेल की जी आणीबाणी आहे ती वाढवावी लागेल आपल्याला, कारण परिस्थिती अजून पण तशी नाहीये. अजून पण आपल्या राष्ट्रीय स्थैर्याला, राष्ट्रीय सुरक्षेला, अखंडतेला धोका आहे, त्यामुळे आपल्याला ही एक्सटेंड करावं लागेल. मग ते पुन्हा ठराव मंजूर करतील, ते एक्सटेंड करू लागेल. ओके, मग 1962 तेच झालं होतं ना, 1962 इंडिया चायना वॉर झाला, आणि इंडिया चायना वॉर झाल्यानंतर आणीबाणी लागू झाली. झाल्यानंतर नाही लागू झाली, ती होण्याच्या अगोदर आणीबाणी लागू झाली, वॉर होण्याच्या अगोदर. पण ती आणीबाणी नंतर कधीपर्यंत चालली, 1967 पर्यंत चालली, सॉरी 66 पर्यंत. म्हणजे 1965 मध्ये
भारत पाकिस्तानचं युद्ध झालं होतं, लक्षात घ्या. 66 पर्यंत कालावधी होता, म्हणजे जवळजवळ 4 वर्ष होती या निमाने, 4 ते 5 वर्ष जवळजवळ. तो एक्सटेंड एक्सटेंड करत गेला ना कालावधी, त्याच्यामुळे म्हणजे या बदला म्हणजे कंटिन्युटी आणि बनली त्याच्यामध्ये इंडिया आणि चायनाच्या युद्धामुळे. पुढचा पॉइंट आपण आता घेऊया, ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला इथे सांगितलं की ती वाढवता येते आपल्याला, बरोबर. मग मी तुम्हाला आता विचारलं जर गेलं, समजा ही प्रोव्हिजन मग कोणत्या घटनादृष्टीने लागू केली बाबा, ठीक आहे, की 6 महिने झाली की 6 महिन्यानंतर पुन्हा आपण त्याचा कार्यकाल जो आहे तो एक्सटेंड करायचा, ही प्रोव्हिजन कधी ऍड केली, ही प्रोव्हिजन ऍड केली गेली 44वी घटनादृष्टी 1978, ठीक आहे. आणि त्यापूर्वी संसदेने एकदा आणीबाणी मान्यता दिल्यानंतर, संसदेने जर एकदा आणीबाणी दिली, आणीबाणीला मान्यता जर दिली, तर मग ती मान्यता दिल्यानंतर कॅबिनेटची मर्जी असेपर्यंत ती आणीबाणी अंमलात राहणार. जर समजा उपरोक्त असं काही कोणतेही 6 महिने संपल्याच्या आत लोकसभेचे विसर्जन जर समजा झालं, जसं मी तुम्हाला सांगितलं की 6 महिने त्याचा कालावधी असतो, बरोबर, एकदा जर लागू केली. पण कधी कधी अशी पण कंडिशन निर्माण होती, लोकसभेचा कार्यकाल संपून गेला, लोकसभा विसर्जित होऊन गेली 6 महिन्याच्या आत, मग त्यावेळेस काय करायचं? मग नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीनंतर पुन्हा 30 दिवसाच्या आत लोकसभेला आणीबाणीचा एक अंमल चालू राहण्याचा एक ठराव जो आहे लोकसभेने पारित करणे गरजेचं आहे. म्हणजे नवीन लोकसभा लगेच तयार होईल, बरोबर, तयार झाली की विदिन मन मन लगेच तो ठराव पास करून टाकायचा, मग आणीबाणी ती कंटिन्यू होऊन जाते, ठीक आहे. जर नाही तसं केलं तर मग आणीबाणीचा जो घोषणा आहे ती संपुष्टात येऊन लागेल, रद्द होऊन जाईल ती आणीबाणी, राहणारच नाही नंतर, ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला माहिती. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आणीबाणी जेव्हा आपण पास करतो, म्हणजे ठराव जेव्हा त्याचा पारित केला जातो लोकसभा राज्यसभामध्ये, त्यावेळेस मेजॉरिटी किती असणं गरजेचं आहे. प्रत्येकी सभागृहाची स्पेशल मेजॉरिटी लागणार आहे, तुम्हाला मी मागच्या क्लासमध्ये सांगितलं होतं, स्पेशल मेजॉरिटीने तो ठराव पास होणार लोकसभेने पण आणि राज्यसभेमध्ये पण. काय असतं स्पेशल मेजॉरिटी सांगा बरं, विशेष बहुमत असतो का? आपण विशेष बहुमत म्हणतो, किती विशेष बहुमत? बरोबर, टू थर्ड, याला आपण विशेष बहुमत म्हणतो. मग याचा अर्थ असं थोडी आहे की लोकसभेमध्ये जर 545 सभासद आहेत, ते सगळेच्या सगळे थोडी ना प्रेझेंट असतात लोकसभेच्या अधिवेशनामध्ये, नसतात ते. मग जेवढे प्रेझेंट आहेत ना त्याच्या 2/3 करायचे, तर सगळेच प्रेझेंट असतील तर त्याच्या 2/3, बरोबर. समजा 445 टोटल लोकसंख्या आहे, याच्यातून फक्त किती प्रेझेंट आहेत? 400 प्रेझेंट आहे. समजा याच्यात तुम्ही 2/3 करून टाका, जे प्रेझेंट आणि वोटिंग, म्हणजे जे प्रेझेंट आहेत ते त्यांचे वोट चालू नाही, 2/3 पाहिजे करून. आणि तसंच सेम राज्यसभेचं पण आहे, बरोबर. आता ही जी विशेष बहुमतांची जी तरतूद आहे, ही कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये, कोणत्या घटनादुरुस्तीने लागू केली? तर ती लागू केली 44वी घटनादुरुस्ती 1978 यांनीच विशेष बहुमताची तरतूद लागू केली, अदरवाईज पहिले साध्या बहुमताने होऊन जाईल, ठीक आहे. आता ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की आणीबाणी लागू, म्हणजे आणीबाणीची संमतीसाठी आपल्याला संसदेची परमिशन लागते लोकसभा राज्यसभा, आणि मग नंतर त्याचा कालावधी ठरतो. आता मी तुम्हाला सांगतो की आपण एमर्जन्सीचं रिव्होकेशन कसं करू शकतो, म्हणजे समाप्ती, आणीबाणीचा एंड करायचा असेल तर त्यासाठी मग काय करायचं, त्यासाठी काय प्रोव्हिजन आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा, आणीबाणीला जर समजा एंड करायचं आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्या प्रोव्हिजन सांगतो. राष्ट्रपती आणीबाणीला समाप्त करण्याची घोषणा कधीही करू शकतात, कधी पण. सिच्युएशन जेव्हा नॉर्मल होऊन जाईल तेव्हा ते घोषणा करू शकतात. आणि अशी समाप्तीची घोषणा करण्यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता राष्ट्रपतींना नसते, लक्षात घ्या, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. लागू करण्यासाठी संमती लागते, पण ती रद्द करण्यासाठी संमती लागत नाही. कळलं का किती कॉन्ट्रास्ट मुद्दा आहे तो? आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जर समजा आणीबाणीचा अंमल चालू ठेवायचा असेल, म्हणजे जर समजा आणीबाणीचा अंमल चालू ठेवणे, अमान्य करणारा ठराव लोकसभेने जर समजा पारित केला,
लोकसभेने जर असा एखादा ठराव पारित केला की बाबा आणीबाणी आम्हाला डिसकंटिन्यू करायची, ठीक आहे आणीबाणी आता कंटिन्यू करायची नाही, असा ठराव जर समजा लोकसभेने पारित केला तर राष्ट्रपतींवर आणीबाणीची घोषणा समाप्त करणे बंधनकारक आहे. राष्ट्रपतींवर आणीबाणीचा जो ठराव आहे किंवा आणीबाणीची घोषणा रद्द करण्याचा त्यांच्यावर बंधन आहे. जर समजा लोकसभेला वाटलं की आम्हाला आता डिस्कंटिन्यू करायची आणीबाणी, राज्यसभेची गोष्ट करत नाही, लोकसभेची गोष्ट करतोय, कारण राज्यसभेपेक्षा जास्त पॉवर लोकसभेकडे आहे, ठीक आहे, म्हणून कारण राज्यसभेतले लोकसभेचे जे प्रति हे जे आहेत खासदार जे सभा मेंबर आहेत, ठीक आहे, ते लोकप्रतिनिधी आहेत म्हणून त्यांच्याकडे पॉवर जास्त असते. आणि ही जी तरतूद आहे लोकसभेने म्हणजे कधी पण जर राष्ट्रपतींना सांगितलं की बाबा आम्ही डिस्कंटिन्यू करतोय तुम्ही तो ठराव मंजूर करून घ्या, राष्ट्रपतींना ते ऐकावं लागतं, बंधनकारक आहे. ही प्रोव्हिजन 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये लागू केली. जास्त करून आणीबाणीसाठी 1978 ची आणीबाणी सॉरी जी घटना दुरुस्ती आहे 44वी चा जास्त रेफरन्स आहे. बंधनकारक त्यांच्यावर होईल म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोकसभा कधी पण तो ठराव डिस्कंटिन्यू करू शकतो, बरोबर, राष्ट्रपतींना ते कॅन्सल करणं गरजेचं होईल, त्यांना करावं लागेल कारण लोकसभेने सांगितलं ते, बरोबर. आणि तुम्ही जर बघितलं असेल की ओरिजिनल आपली घटना जी होती ओरिजिनल घटनेनुसार आपल्या लोकसभेला आणीबाणी समाप्त करण्याबद्दलचा काहीच अधिकार नव्हता ओरिजिनल घटनेमध्ये, तो अधिकार फक्त राष्ट्रपतींकडे होता, ठीक आहे, प्रपोजल कॅन्सल करायचा आणीबाणीचा. परंतु 44वी घटना दुरुस्तीने ही अट घालून दिली त्यांनी, म्हणजे 44वी घटना दुरुस्ती 1978 संसदेला अधिकार देऊन टाकला, संसदेला नाही लोकसभेला, की तुम्ही पण ठराव रद्द करू शकता द्वयाचा, बरोबर. आता 44वी जी घटना दुरुस्ती आहे 1978 यांनी अजून एक तरतूद आपल्या घटनेमध्ये ऍड केली, ठीक आहे, ती कोणती, म्हणजे आणीबाणी विषय जर लोकसभेच्या 19 सदस्यांपैकी किमान 1.545 किती होतो रे 54, बरोबर 54 मेंबर्स, म्हणजे तुम्ही 545 मेंबर 400 आहेत त्याचा 1.5 तुम्ही करा किंवा 300 आहेत त्याचा 1.5 तुम्ही करा, ठीक आहे, म्हणजे एकूण लोकसभेच्या 19 सदस्य संख्येपैकी 1.5 सदस्यांनी जर सह्या केली लेखी नोटीस जर अध्यक्षांकडे, अध्यक्ष म्हणजे कोण, लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभा अधिवेशनात समजा जे अध्यक्ष आहेत लोकसभेचे अध्यक्ष, तर मला सांगा सध्याचे लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत, सांगा बरं. सर सुमित्रा महाजन. सुमित्रा महाजन गेल्या त्या मागच्या त्या 5 वर्षाच्या होत्या, आता कोण आहे, ता नवीन आहेत ना सर, त्यांचं नाव नेहमी येत असत. बर मला पुढच्या क्लास सांगा कोण आहे ते, ठीक आहे. आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला ते सांगितलं म्हणजे तुम्ही त्यांच्याबद्दल थोडं वाचायला पण तुम्हाला मिळेल, तुम्ही सर्च करणार तुम्हाला अजून त्यांच्याबद्दल तुम्हाला अजून माहिती पडेल, त्यांचं नाव सांगून मोकळा होऊन जाईल, ठीक आहे, तुम्ही स्वतः जेव्हा बघणार तुम्हाला त्यांच्याबद्दल सगळं माहिती पडेल की नक्की यांचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय होतं, की किती वेळा ते खासदार होते लोकसभेचे, त्याबद्दल तुम्हाला सगळं विचारतात. कारण सुमित्रा महाजन जेव्हा लोकसभेच्या सभापती बनल्या होत्या त्यांच्याविषयी त्यांच्याबद्दल डायरेक्ट क्वेश्चन आलता एक्झाम मध्ये, सुमित्रा महाजन बद्दल पुढील वाक्य विचारात या, त्या लोकसभेच्या किती वेळा खासदार बनल्यात, ठीक आहे, आणि ते कुठून बिलॉंग करतात, त्यांचं एज्युकेशन कुठं झालं होतं, या सगळ्या गोष्टी विचारल्या गेल्या होत्या, 3-4 क्वेश्चन विचारल्या गेल्या होत्या. आपण कुठं होतो 1.5
म्हणजे लेखी नोटीस अध्यक्षांकडे जर पाठवण्यास आली ठीक आहे, पाठवल्यास नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून 14 दिवसांच्या आत आणीबाणीची घोषणा समाप्त करण्याच्या ठरावावर चर्चा करण्यासाठी लोकसभेची एक विशेष बैठक सिटिंग घेण्यात येते, स्पेशल सिटिंग. जर 1.1 लोकसभेच्या सभासदांनी जर ठराव घोषणे रद्द करण्याबद्दल आणीबाणीच्या त्यांनी पास पारित केला असेल तर ठीक आहे. आणि मग नंतर आणीबाणीची घोषणा अंमलात ठेवण्याच्या ठरावापेक्षा आणीबाणीची घोषणा समाप्त करण्याचा जो ठराव असतो तो पुढील दोन बाबतीत थोडा वेगळा आहे. वेगळा असा आहे मित्रांनो इथे की जो पहिला मी तुम्हाला सांगितला होता ठीक आहे, तो अशा प्रकारे आहे की आणीबाणी अंमलात ठेवण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पारित करणे गरजेचं असतं बरोबर. म्हणजे आणीबाणी जर लागू करायची असेल तर लोकसभा आणि राज्यसभाची संमती लागते, पण तो जर कॅन्सल करायचा असेल तर फक्त राज्य लोकसभेची संमती लागते, फक्त लोकसभा राज्यसभा नाही कॅन्सल करण्यासाठी बरोबर. आणि अप्लाय करण्यासाठी दोघांची लागते, लागू करण्यासाठी कॅन्सल साठी फक्त लोकसभाचाच लागणार ठराव बरोबर. आणीबाणी अंमलात ठेवण्याचा ठराव विशेष बहुमताने पारित होणे गरजेचं आहे, म्हणजे हा स्पेशल मेजॉरिटीने लागणार आणि हा सिम्पल मेजॉरिटी. तर कॅन्सल करायचा ठराव जो आहे तो सिम्पल मेजॉरिटीने पारित केला जाणार साध्या बहुमताने. कळलं या दोन गोष्टी महत्वाच्या, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, लिहून घ्या वाटल्यास. आणीबाणी अंमलात ठेवण्याचा ठराव कि आणीबाणी लागू करण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पारित करणे गरजेचं आहे आणि समाप्त करण्याचा ठराव केवळ लोकसभेने पारित करणे गरजेचं आहे. सर कधी पण म्हणजे डिसमिस करू शकतात? हो, लोकसभा कधी पण निर्णय घेऊ शकतात, जसं की राष्ट्रपती घेतात की डिसमिस करायचं. हो, पण ते यांच्या परमिशनशिवाय करू शकतात ना राष्ट्रपती. ओके, लोकसभेच्या त्यांना जर लागू करायचं असेल तरी परमिशन लागेल. हा, पण समजा त्यांना डिसमिस करायचे आहे ना, त्यावेळेस ते पार्लमेंटला नाही विचारणार. यस, डिसमिस करायच्या वेळेस ते हा हा पॉईंट बरोबर आहे, पार्लमेंटला ते विचारणार नाही, ते काढून टाकतील ठीक आहे. पण लागू करण्यासाठी त्यांना पार्लमेंटची परमिशन घ्यावं लागणार, किंवा रिटर्न परमिशन लागणार. डिसमिस करायचं असेल ते करू शकतात, किंवा डिसमिस लोकसभा पण करू शकते ना. मी तुम्हाला जसं सांगितलं की 44 वी घटना दुरुस्ती अट घालून नाही, पहिली लोकसभेला अधिकार नव्हता कॅन्सल करायचा आणीबाणी, परंतु 44 वी घटना दुरुस्तीला अधिकार देऊन टाकला, म्हणजे लोकसभा देखील समाप्त करू शकते राष्ट्रपतीला सांगून. कळलं तर ना, राईट. बाकी कोणाला काही क्वेश्चन? पुढे आपण बघणार आहोत की राष्ट्रीय आणीबाणी लागू झाल्यानंतर काय परिणाम होतात देशावर, आपल्या मूलभूत अधिकारांवर, केंद्र राज्य संबंधांवर, हे आपण बघणार आहोत. बघा, राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागू होते त्यावेळेस 3 गोष्टींवर सगळ्यात मोठा परिणाम होतो देशामध्ये. 3 कुठले हे लिहून घ्या वाटल्यास तुम्ही, मी तुम्हाला लिहून देतो. केंद्र राज्य संबंध, दुसरा आहे लोकसभा विधानसभा, यांच्या कार्यकालावरील परिणाम. यांचा कार्यकाळ वाढून जातो लोक एमर्जन्सीच्या काळामध्ये. 5 वर्ष असतं तर 5.5 वर्ष होऊ शकतो, 5 वर्ष 6 वर्ष होऊ शकतो, जेवढी आणीबाणी आहे तेवढी लक्षात घ्या. म्हणजे 3 नंबरचा आहे याच्यामध्ये मूलभूत हक्कांवरील परिणाम.
पूर्वी धक्कावरील देखील परिणाम होते. हे फक्त आपण राष्ट्रीय आणि म्हणू शकतो, अजून राज्य आणि आर्थिक आणि म्हणी बाकी आहे. पहिला आपण घेऊया केंद्र आणि राज्य याच्यावरील याच्यावर काय परिणाम. ठीक आहे, केंद्र आणि राज्य याच्यावर परिणाम. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस राष्ट्रीय आणि म्हणी लागू होते देशामध्ये, ती जर विद्वपरकीय आक्रमण या आधारे लागू असेल, राज्याची पूर्ण पॉवर जी असते ती केंद्राच्या आधिपत्याकडे झाली जाते. म्हणजे केंद्र हे पूर्णपणे पॉवरफुल बनून जाते. बरोबर, म्हणजे आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्या कार्यकारी अधिकार, यांचे कायदेविषयक अधिकार, त्यांचे वित्तीय अधिकारांवर परिणाम होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ठीक आहे, कोणत्या कोणत्या याचा परिणाम होतो यांचा. पहिला जो येतो म्हणजे कार्यकारी कायदेकारी आणि तिसरा याच्यामध्ये आहे ते वित्तीय. तीन गोष्टींवर परिणाम होतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. दुसरा आहे ते म्हणजे लोकसभा विधानसभा यांचा जो कार्यकाल आहे याच्यावर परिणाम होतो, लक्षात घ्या. आता जसं तुम्हाला मी याचं एक्झाम्पल सांगतो, पाचवी लोकसभा कधी भरली होती भारताची, 1971 मध्ये. 1971 मध्ये पाचवी लोकसभा होती. त्याचा म्हणजे 1971 पासून तर 1977 डायरेक्ट 2 वर्ष कार्यकाळ वाढला होता, कारण या पिरियड मध्ये पूर्ण अधिवेशन होते भारतामध्ये. लक्षात घ्या, 1971 आणि 1977 डायरेक्ट, म्हणजे 5 वर्ष लोकसभा असते. बरोबर, इथं किती 7 वर्ष होऊन गेली डायरेक्ट, 2 वर्षांनी याचा जो कार्यकाल आहे तो वाढला होता. लक्षात घ्या, जसं की याच्यामध्ये पहिल्यांदा होता तो 18 मार्च 1976 वाढला होता. 18 मार्च 1976 ते 18 मार्च 1977. आणि दुसरा जो होता तो होता 18 मार्च 1978 याच्यामध्ये वाढला होता, याच्यामध्ये वाढला होता. लक्षात, ठीक आहे, दुसऱ्यांदा वाढला होता. झालं असं की त्या अगोदर लोकसभा जी होती ती विसर्जित करण्यात आली. मोरारजी देसाईचं सरकार पडलं होतं ना इथे 78 मध्ये, त्याच्यामुळे आपण तो कुठपर्यंत होता आपण हे म्हणू शकत नाही, कारण लोकसभा ऑटोमॅटिक विसर्जित होऊन गेली होती. आणि जी एमआरएन होती ती कॅन्सल होऊन गेली होती, संपुष्टात आली होती. लक्षात घ्या, म्हणजे 1978 ला मोरारजी देसाईचं सरकार पडलं होतं, लोकसभा विसर्जित झाली होती. लक्षात, आणि तिसरा जो आहे तो म्हणजे मूलभूत हक्कांवर परिणाम. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, मूलभूत हक्कांवरील परिणाम. तुम्हाला जर एक्झामला प्रश्न आला की समजा राष्ट्रीय आणीबाणी जर लागू झाली देशामध्ये, तर आपले कोणते कोणते मूलभूत अधिकार आहेत जे सस्पेंड होतात, लक्षात घ्या. आता मूलभूत हक्कांवरील परिणाम आपल्या आणीबाणी, आता तुम्हाला जसं मी सांगितलं 352 पासून 360 पर्यंत आणीबाणी आहे. बरोबर, कलम आता तिथे 358 आणि कलम 359, दोन कलम मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. आता 358 आणि 359 या दोन कलमांमध्ये राष्ट्रीय आणीबाणीच्या मूलभूत हक्कांवर होणाऱ्या परिणामांचं वर्णन केलं गेलेलं आहे. लक्षात घ्या, ठीक आहे, 358 359 जरी तुम्हाला आर्टिकल विचारले मी कधी पण एक्झाम मध्ये विचारले, तुम्हाला हे माहिती पाहिजे की मूलभूत हक्कांचा म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीच्या मूलभूत हक्कांवर होणाऱ्या परिणामांचे वर्णन हे दोन आर्टिकल्स करतात. बरोबर,
आणि 359 हे जे कलम आहे, 359 नंबरचं कलम आहे, मूलभूत हक्कांची बजावणी निलंबित असण्याबद्दल सांगते आपल्याला. बरोबर, म्हणजे सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्स हे कलम 359 मध्ये, आणि मूलभूत हक्कांवरील परिणाम जे फंडामेंटल राईट्स वरील परिणाम हे 358 359. ठीक आहे, चला 358. आता ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगतो की कलम 358 नुसार राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केल्यानुसार किंवा केल्यावर कलम जे आपलं 19 आहे मूलभूत अधिकारांचं कलम 19, तुम्हाला मूलभूत अधिकार मी शिकवले नाही, जे नवीन आहे त्यांना नाही शिकवले, जे जुने आहे त्यांना शिकवलेले आहे. कलम 19 मध्ये तुम्हाला 6 स्वातंत्र्याचे अधिकार दिले गेले. तर हे 6 जे स्वातंत्र्याचे अधिकार आहेत, ठीक आहे, मूलभूत स्वातंत्र्याचे अधिकार, हे ऑटोमॅटिक म्हणजे निलंबित सस्पेंड होतात आणीबाणी लागू झाल्यानंतर, हे तुमचे सस्पेंड होतात. बरोबर, राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू असताना शासन संस्था कलम 29 ने टाकलेल्या बंधनांपासून मुक्त होऊन जाते. म्हणजे केंद्र शासनाला इथं कोणते अधिकार घ्यायचा, म्हणजे कोणते अधिकार ते घेऊ शकतात, कोणता इथे डिसिजन घेऊ शकतात, तुमचे अधिकार ते सस्पेंड करू शकतात डायरेक्टली. कारण 19 नाही, तुम्हाला स्वतंत्र नाही ना, डायरेक्ट स्वतंत्रचा अधिकार तुमचा जमा होऊन गेला. बरोबर, माझ्या वेळेस केंद्र शासन त्यांची सत्ता चालू शकतो. तर हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. इथपर्यंत आलं तुमच्या लक्षात, 19 मध्ये सगळे तुमचे अधिकार सस्पेंड होणार. जर कलम तुम्ही 20 आणि 21 जर सोडलं मूलभूत अधिकारांमधलं, बाकीचे सगळे कलम तुमचे सस्पेंड होतात. येत होतातच, याच्या व्यतिरिक्त बाकीचे होतात. कळलं इथपर्यंत? कळलं का? बारा ते 35 तुमचे मूलभूत अधिकार आहेत. कुठून ते कुठे आहेत? 12 ते 35. 12 ते 35 मधून तुम्ही काय करायचं, फक्त 20 आणि 21 नंबरचा आर्टिकल सोडून द्यायचं. बाकी तुमचे सगळे आर्टिकल, बाकी सगळे तुमचे अधिकार जमा होतात, जप्त होतात. म्हणजे तुम्हाला बाकी सगळे कोणते अधिकार एमर्जन्सीच्या टायमिंगला राहत नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे. तर या प्रकारे आपण बघितलं, आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा आपला पॉइंट आपण घेऊया. म्हणजे 2 नंबरचा आपला अधिकार आहे, 2 नंबरची आणीबाणी आहे, ती म्हणजे प्रेसिडेंट रूल. ठीक आहे, प्रेसिडेंट रूल. काही प्रश्न असेल तर विचारा तुम्हाला, इफ एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट. Any doubt, any question, you can ask me right now. My doubts? Nah, sir. Okay, sir. Apude jaau ya apan mata Rashtrapati Rajwad. Okay, 2 number ta apla mudda hai. आणि आता राष्ट्रपती राजवट जे आहे, हे डिक्लेअर करण्याचे वेगळ्या प्रोव्हिजन तुम्ही लक्षात घेत द्या. तुम्हाला मी नॅशनल इमर्जन्सी बद्दल सांगितलं, त्या वेगळ्या प्रोव्हिजन आहेत आणि ह्या तुमच्या इथे वेगळ्या प्रोव्हिजन आहेत. थोडासाच फरक आहे, जास्त फरक नाही. बघा, इथे आहे प्रेसिडेंट्स रूल इन स्टेट्स, राष्ट्रपती राजवट. किती नंबरचा आर्टिकल आहे सांगा बरं? 356 सर. हा, 356 लक्षात ठेवायचंय. 352 काय, 356 काय, 360 नंबरचा कलम काय, हे तुमच्या तोंडी पाठ पाहिजे.
आर्टिकलचा तुम्हाला प्रश्न विचारतात एक्झाम मध्ये. राष्ट्रपती राजवटचा कलम 356 आणि यामध्ये तुम्हाला मी डायरेक्ट प्रोव्हिजन स्टार्ट करतो की जी घोषणा बेसिस ऑफ इम्पोजिशन म्हणजे कोणत्या आधारावर ही लागू केली जाणार आहे लक्षात घ्या. आता बघा 355 जे कलम आहे यानुसार केंद्र शासनावर प्रत्येक राज्य शासनास बाह्य आक्रमण अंतर्गत अशांततेपासून संरक्षित करण्याच्या कर्तव्याबरोबरच अजून एक कर्तव्य टाकण्यात आलेलं आहे लक्षात घ्या. ते म्हणजे प्रत्येक राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालवले जाणार. ठीक आहे. आणि कोणत्याही राज्याचं शासन जर घटनात्मक तरतुदींना अनुसरून चालत नसेल तर मग राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार. ठीक आहे. हे त्याचं कारण का ते लागू केले जाणार. आता याची मी तुम्हाला 2 आधार सांगतो. एक आहे 356, दुसरं आहे 365. कोणी डिफरन्स सांगू शकेल का मला 365 356 एनीवन कॅन टेल मी द डिफरन्स ऑफ डिफरन्स बिटवीन 356 एनीवन. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय काय फरक आहे म्हणून बघूया तुमच्या किती लक्षात आहे सांगा. सर सरकार पडली तर 356 लागतो. हा म्हणजे एक लक्षात घ्या जर समजा घटनेनुसार कारभार चालत नसेल एखाद्या राज्याचा कारभार घटना दिलेल्या तरतुदीनुसार चालत नसेल तर 356 लागू होईल म्हणजे सरकार पडणे बरोबर. त्याचा अर्थ तो सरकार पडणे आणि 365 काय आणि केंद्राचं जर कोण ऐकत नसेल राज्य कुठले तर 365 केंद्राने दिलेला गाईडलाईन जर राज्य सरकार फॉलो करत नसेल तर मग 365 लागणार बरोबर. ठीक आहे. हे 2 मेन रिझन्स आहेत तुम्हाला मी ऑलरेडी सांगून दिलेले आहेत. म्हणजे केंद्राने एखाद्या राज्याला दिलेल्या निर्देशांचं पालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात त्या राज्याने समजा काही मिस्टेक केली किंवा काही कसूर केला किंवा त्यांनी परफॉर्मन्स नाही केलं तर मग राष्ट्रपतींनी असे गृहीत धरणं गरजेचं आहे कायदेशीर तुम्ही इथे लागू राष्ट्रपती राजवट त्यांनी लागू दिलं होणारच. आता संसदेची मान्यता अप्रुव्हल ऑफ द पार्लमेंट संसदेची मान्यता कशी याला मिळणार. संसदेची मान्यता थोडं याच्याबद्दल आपण वेगळं घेऊया कारण राष्ट्रीय आणि मान्यता थोडा वेगळा क्रायटेरिया तिथं मान्यता वेगळी होती थोडस डिफरन्स आहे. तिथं पहिला पॉईंट अशी आहे जर एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर संसदेची मान्यता गरजेची आहे का. येस इट इज इम्पॉर्टंट त्यांच्याशिवाय होणार नाही बरोबर. मग जेव्हा त्यांनी मान्यता दिली मग त्यानंतर मग राष्ट्रपती राजवटचा किती दिवस कालावधी ठेवायचा की नाही त्याचं एक सफिशियंट बंधन आहे. जसं मी तुम्हाला लोकसभेबद्दल सांगितलं कमीत कमी 6 महिने असतो लोकसभेचा कालावधी आणि जास्तीत जास्त अनलिमिटेड आहे. कितीही वर्ष लागू शकते किती वर्ष. तस राज्य जी आपली राष्ट्रपती राजवट जी आहे ठीक आहे राज्यामध्ये त्याचा क्रायटेरिया वेगळा आहे तुम्हाला मी पुढे सांगेल कमीत कमी किती जास्तीत जास्त किती. ओके. आता राष्ट्रपतींनी राष्ट्रपती राजवटीची घोषणा केल्याच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत म्हणजे हा ओरिजिनल घटनेमध्ये होता लक्षात घ्या. पहिले ओरिजिनल जी आपली घटना होती त्याच्यामध्ये किती 2 महिने दिले होते. 2 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला ठरावाद्वारे मान्यता देणं गरजेचं आहे बरोबर. जर राष्ट्रपती राजवटीची घोषणा लोकसभा विसर्जित
केलेली असताना समजत करण्यात आलेली असेल किंवा उपरोक्त 2 महिन्याच्या आत लोकसभेचं विसर्जन समजा झालं असेल तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत लोकसभेने राष्ट्रपती राजवटीस मान्य देणे गरजेचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, जर समजा एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती लागू करायचे आहे तर राष्ट्रपती असा ठराव जो आहे तो लोकसभा राज्यसभेने मांडणार आणि 2 महिन्याच्या आत म्हणजे 60 दिवसाच्या आत तो ठराव त्यांना मान्य करायचा आहे. लक्षात घ्या, पण लोकसभा जर समजा विसर्जन झाली असेल त्या पिरियड मध्ये जर समजा नवीन लोकसभा जर नवीन लोकसभा जर तयार होत असेल नवीन लोकसभा तयार जर आली तर त्यांना तो ठराव 30 दिवसाच्या आत मान्य करायचा. कळला पॉईंट तुम्हाला? जो मी पॉईंट सांगितला थोडस क्रिटिकल आहे पण सोपं आहे, जास्त काही अवघड नाही, समजलं? पण या अगोदर राज्यसभेने त्याला ऑलरेडी मान्यता दिलेली असावी. 2 नंबरचा मुद्दा आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहांनी राष्ट्रपती राजवटीस मान्यता दिल्यास तिचा अंमल दुसरा ठराव पारित झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांपर्यंत राहतो. ही पण 6 महिन्यांपर्यंत राहतो. त्यानंतर तो संसदीय ठरावाद्वारे एका वेळी 6 महिन्यासाठी तो वाढत आहे. जेव्हा समजा असं वाटलं राष्ट्रपतींना नक्की नाही अजून आपण 6 महिने वाढूया, परिस्थिती तशी आहेच, तर मग अजून ते लोकसभेमध्ये राज्यसभेत ठराव मंजूर करून त्याला 6-6 महिने वाढवून देणार. लक्षात घ्या, हे तुम्हाला इथपर्यंत हे कळणं गरजेचं आहे. पण असे तुम्हाला जर असे विचारलं गेलं तर किती पर्यंत असतो, तर असं 6 पासून तर तो 3 वर्षापर्यंत वाढू शकतो, याच्यापेक्षा जास्त नाही. आणि जेव्हा मी तुम्हाला राष्ट्रीय आणीबाणी सांगितली 6 महिन्यापासून तर तो अनलिमिटेड आहे, 5-6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष तो किती वाढू शकतो, त्याला बंधन नाही. परंतु राज्य राष्ट्रपती राजवट जे आहे राज्य आणीबाणी याला 6 महिन्यापासून तर 3 वर्षापर्यंतच फक्त बंधन आहे, 3 वर्षापेक्षा जास्त चालणार नाही. ठीक आहे, कळाला इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाला? क्लिअर बघा, थोडं लक्षात घ्या, समजायला थोडं कन्फ्युज करू नका. ठीक आहे, कन्फ्युजन कन्फ्युजन झालं तर पुन्हा विचारा, सर नाही समजलं. कारण मी तुम्हाला मागच्या पण आणीबाणीचा तुम्हाला मी डिफरन्स सांगून देतो ऑलरेडी की तेव्हा कसं होतं आता कसं आहे. त्यानंतर जर समजा कोणतेही 6 महिने संपण्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाले तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीनंतर तो 30 दिवसाच्या आत राष्ट्रपती राजवटीचा अंमल चालू राहण्याचा ठराव लोकसभेने पारित करणे गरजेचं आहे, किंवा राष्ट्रपती राजवट संपुष्टात येऊ शकते जर तसं केलं नाही तर. ठीक आहे, त्यानंतर राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेचा ठराव किंवा ती पुढे ढकलण्याचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांमार्फत साध्या बहुमताने सिंपल मेजॉरिटी लक्षात घ्या. आपण स्पेशल मेजॉरिटी बघितली मागच्या वेळेस राष्ट्रीय आणीबाणीला आणि राज्य आणीबाणीला साध्या बहुमत आहे, साध्या बहुमताने तो ठराव पास केला जातो, त्याला स्पेशल मेजॉरिटीची गरज पडत नाही राज्य आणीबाणीला. ठीक आहे, त्यानंतर राष्ट्रपती राष्ट्रीय राजवटीचा राष्ट्रपती राजवटीचा जो अंमल आहे हा 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी वाढविण्याच्या प्रक्रियेवर मर्यादा घालण्यासाठी 44व्या घटनादुरुस्ती कायद्याने 1978 44व्या घटनादुरुस्ती पुढील नवीन तरतूद समाविष्ट केली आहे. ती म्हणजे काय, 2 अटी आहेत. त्या 2 अटी अशा आहेत बघा, म्हणजे राष्ट्रपती राजवटीचा जो अंमल जी घोषणा असेल ती 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी जर समजा ती वाढवायची असेल किंवा वाढवण्याच्या प्रक्रियेवर काही मर्यादा घातलेल्या आहेत, या अशा आहेत. पहिली मर्यादा अशी बघा, त्यावेळी संपूर्ण भारतात किंवा संपूर्ण राज्यात किंवा त्याच्या एखाद्या भागात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा अंमलात असावी, लक्षात घ्या, आणि निवडणूक आयोगाने असे प्रमाणित करावे की संबंधित राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेणे अडचणीचे असल्याने राष्ट्रपती राजवटीचा अंमल चालू ठेवणे आवश्यक आहे. या 2 तरतुदी ऍड केल्या गेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे जो 1 वर्षाचा
आधार लागल्यावर राष्ट्रपती लागल्यावर ती 6 महिने लागते बरोबर सुरुवातीला. त्यानंतर मग ती 6-6 महिन्यांनी एक्सटेंड होत ती 3 महिन्यापर्यंत जाते, सॉरी 3 वर्षापर्यंत जाते फायनली. पण समजा 6 महिने लागू झाले, नंतर पुन्हा 6 महिने लागू झाले, असे 1 वर्ष कम्प्लीट झाले. पण आता 1 वर्षापेक्षा जर जास्त एक्सटेंड करायचे असेल, पण समजा अशा वेळेस जर देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी चालू असेल तर मग काय करायचं? त्यावेळी संपूर्ण भारतात किंवा संपूर्ण राज्यात किंवा त्याच्या एखाद्या भागात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा जर अंमलात आली असावी तर मग काय करायचं? मग राज्य आणीबाणी कंटिन्यू होणार का? सांगा बरं मला. जर राष्ट्रीय आणीबाणी जर असेल चालू असेल तर राज्य आणीबाणी कंटिन्यू होणार का? सांगा लवकर. राज्य आणीबाणीचा समजायला राष्ट्रीय आणीबाणीचा देशामध्ये चालू आहे तर आपण राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो का? हा माझा प्रश्न आहे. नाही का? नाही करू शकतो का? नाही करू शकत सांगा. कारण ऑलरेडी राष्ट्रपतीकडे सगळं गेलेलं आहे ना सर. एक्झॅक्टली. ऑलरेडी राज्यांची जी पॉवर आहे, अधिकार आहे, ते केंद्राकडे गेलेले आहेत बरोबर. बरोबर की नाही? सर राज्यांची जी पॉवर आहे ती ऑलरेडी कोणाकडे? केंद्राकडे आहे. अशामुळे ती राष्ट्रपती राजवट जी आहे तिथं लागू म्हणजे ती कंटिन्यू होणार नाही पुढे, तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आता आपण पुढचा मुद्दा याच्यामध्ये जो आहे ती राष्ट्रपती राजवट समाप्त करण्याचा मुद्दा, तो आपण पुढच्या क्लासला आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. समाप्त करण्याचे मुद्दे असतील. ठीक आहे. यस सर. टाइम झालाय आपला क्लास संपलाय का? टाइम संपलाय म्हणजे वेळच पाहिली नाही कुठे वेळ चालली गेली. 4:30 तर कुठं कळलं नाही कुठं चालली गेली. ठीक आहे. मग काय हरकत नाही, आपण पुढच्या क्लासला तुम्हाला मी याचं कॅन्सलेशन. हा टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट आहे, एका लेक्चर संपत नाही आणि मला. ठीक आहे. याला 2 लेक्चर लागून जातो, त्यामुळे आपण पुढच्या क्लासला याला एंड करूया. आजचा आपण क्लास थांबूया इथे. राईट सर. काही प्रश्न असेल तर विचारा. काही तुम्हाला अडचणी असतील काही वगैरे तुम्हाला बोलायचं असेल तर माझा नंबर तुम्ही घेऊन घ्या. 84 84 85 68 हा माझा नंबर आहे. तुम्हाला कधी पण व्हॉट्सअप करू शकतो. 84 84 84 85 68 31. राईट सर. परत एकदा सांगा. 84 84 85 68 31. ठीक आहे. सो मग आपण क्लास थांबूया. सर तुम्ही फक्त इंडियन पॉलिटी शिकवणार ना? नाही, मी हिस्ट्री पण घेतो. हिस्ट्री तर खूप चांगल्या पैकी घेतो मी अजून. त्यामुळे अजून एक महाराष्ट्राचा इतिहास आणि इकॉनॉमी. कारण आम्ही अजून स्टार्टिंग आहे ना सर, कन्फ्युज आहे थोडं, कळत नाही कोण कुठलं काय अभ्यास करायचा. माझ्याकडे आहे इकॉनॉमिक्स हिस्ट्री आणि पॉलिटी. ओके चालेल. मग थांबूया आपण आजचा क्लास आणि पुढे आपण कंटिन्यू करूया सेकंड चॅप्टर नेक्स्ट क्लास. ठीक आहे. थँक्यू सर. हॅव अ गुड डे. थँक्यू सर. थँक्यू सर. यस वेलकम ऑल.